मिरजेत अनधिकृत रिक्षामुळे परवानाधारक रिक्षा चालकांवर उपासमारीची वेळ, अनधिकृत रिक्षावर कारवाई करावी, मिरज ऑटो रिक्षा युनियनची वाहतूक नियंत्रण शाखेकडे निवेदनाद्वारे मागणी. मिरजेत अनधिकृत रिक्षा चालक जास्त असल्याने जे परवानाधारक रिक्षा चालक आहेत त्यांचा धंदा नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. त्यांनी बँकेचे कर्ज काढून रिक्षा घेतले आहेत. धंदा नसल्याने त्यांना हप्ते भरता येत नाहीत, त्यामुळे आज सर्व रिक्षा चालक आणि मिरज ऑटो रिक्षा युनियन यांनी मिरज येथील वाहतूक नियंत्रण शाखेकडे मिरजेतील अनधिकृत रिक्षा विना लायसन्स व बॅच बिल्ला नसलेल्या रिक्षांवर कारवाई करावी अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे. अन्यथा मिरज ऑटो रिक्षा युनियनकडून आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. एबी न्यूज मराठीसाठी कार्यकारी संपादक इम्तियाज शेख यांचा रिपोर्ट. मी मनसुख जस्टीस नेता, मिरज ऑटो रिक्षा युनियन जिल्हा अध्यक्ष. आज आम्ही सर्व सभासद व सर्व संघटनेचे सदस्य की पोलीस स्टेशनला जमा झालेलो आहे. व आमची मागणी आहे की जे आता आम्ही जे रिक्षा घेतले आहेत शोरूम, त्याची किंमत 3-4 लाखच्या रेंजला आहे. आणि आता आपल्या गावामध्ये मिरज शहरामध्ये संपूर्ण मिरज शहरामध्ये विनापरवान्याची गाडी, ज्याला प्रायव्हेट गाडी म्हणतात किंवा विगर पेपर गाडी म्हणतात, अशा गाड्या या 60-70 आपल्या मिरज शहरामध्ये फिरत आहेत. आणि विना लायसन बॅच, ज्याचा परवानाच नाही, ज्याचा लायसन नाही, बॅच नाही, असे रिक्षा चालक पण कमी 30% मिरज शहरामध्ये आहेत. आणि आम्ही कर्ज काढून जी गाड्या घेतलेल्या आम्ही आमचे सहकारी आहेत, तर त्यांचा उदरनिर्वाह होणे व बँकेला हप्ते जाणे मुश्किल झालेलं आहे. तर आम्ही आज मिरज ऑटो रिक्षेनंतर्फे पूर्ण मिरज शहरात 55-56 स्टॉप आहे, ज्या स्टॉपवर लिगली तपासणी व्हावी, विदाऊट लायसन्स द्यायचं, आणि जे राऊंड मारून धंदा करतात, यानी विदाऊट स्टॉपवर धंदा करतात, त्या लोकांची चेकिंग व्हावी. की असे मी आज वाहतूकसाठीचे अधिकारी आणि पालिका साहेब यांना निवेदन दिलेलं आहे. हां, आणि आमची मागणी मागण्याचं तुम्ही विचारपूर्वक विचार करावा की आम्ही मागणी करतो.